आज मुंबई इतक्या मोठ्या प्रमाणात बदलली पंचवीस वर्ष ज्यांनी मुंबईवर राज्य केलं त्यांनी मुंबईमध्ये कुठलं परिवर्तन आणलं नाही कारण त्यांच्याकरता मुंबईची महानगरपालिका सोन्याचं अंड देणारी कोंबडी होती ती कोंबडी रोज ते खायचे त्याचं रंड ते त्या ठिकाणी घ्यायचे पण कधी जनसामान्यांकरता त्यांनी काम केलं नाही पण मोदीजींनी या मुंबईमध्ये परिवर्तन करून दाखवलं आज आपल्या आशीर्वादाने मला संधी मिळाली शिंदे साहेबांना संधी मिळाली आम्ही चेहरा बदलून दाखवला या मुंबईमध्ये आज आपल्याला पाहू शकतो तीनशे छत्तीस किलोमीटरचं मेट्रो नेटवर्क या मुंबईमध्ये आपण त्या ठिकाणी तयार केलं आणि आज मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात हे मेट्रोचं नेटवर्क तयार झाल्यानंतर हा वेस्टर्न एक्सप्रेस वे असो की आपला आतला भाग असो मोठ्या प्रमाणात लोकांना गर्दीमध्ये त्या ठिकाणी ट्रॅफिकमध्ये थांबण्याची आवश्यकता पडणार नाही आज आपण पाहू शकतो इतक्या मोठ्या प्रमाणात वेगवेगळी कामं आपल्या सरकारने या ठिकाणी केली आज मध्ये कोस्टल रोड असेल ट्रान्सफॉर्बर लिंक असेल मुंबईचे एसटीपी असतील अरे इतकं जुनं शहर या शहरातलं सगळं संडासातलं घाण पाणी हे समुद्रात जात होतं इतक्या वर्षात त्या पाण्यावर प्रक्रिया देखील हे करू शकले नाही हे आपलं सरकार आलं आणि आपण या मुंबईमध्ये पी ची योजना आणली पुढच्या तीन वर्षामध्ये आमच्या समुद्रामध्ये एक थेंब घाण पाणी जाणार नाही सगळं पाणी शुद्ध होऊन त्या ठिकाणी जाईल पोईसर नदी असेल मिठी नदी असेल याचं शुद्धीकरण आपण त्या ठिकाणी सुरू केलं त्यात जाणारं घाण पाणी हे चांगलं झालं पाहिजे हा प्रयत्न आपण सुरू केला आणि यासोबत मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारची विकास काम या ठिकाणी जी आपण केली आहेत ती खरं म्हणजे मी सांगायला लागलो तर फार वेळ जाईल पण एक गोष्ट सांगतो आमचं एक स्वप्न नक्की आहे आणि हे स्वप्न केवळ मोदी सरकार पूर्ण करू शकतं आणि ते स्वप्न आहे या मुंबईच्या झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला पक्क घर आम्हाला द्यायचं आहे त्याच्या जीवनात परिवर्तन घडवायचं आहे अरे इतके वर्ष हे लोक धारावीचं काही करू शकले नाहीत आम्ही करून दाखवलं लवकरच धारावीच्या प्रत्येक झोपडपट्टी धारकाला त्याचं पक्क घर मिळेल एअरपोर्टच्या आजूबाजूच्या जमिनीवर जे लोक बसलेले आहेत त्यांना त्याच ठिकाणी त्यांचं पक्क घर मिळेल आणि एवढंच नाही तर या मुंबईतल्या प्रत्येक झोपडपट्टी धारकाला त्याच स्वप्नातलं हक्काचं घर हे आम्ही मिळवून देणारच कारण मोदी है तो मोदी है तो मोदी है तो मुमकिन है हमारे साथ मोदी जी है आणि म्हणून हे परिवर्तन आम्ही करणार आहोत